भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व म्हाडा असे 2 लोकसभा मतदारसंघ असून जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा भाग धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलाय. सोलापूर म्हाडा व धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान व दिनांक 4 जून 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत. जिल्ह्यात दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढे मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर दिनांक 6 मे 2024 रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस दिनांक 7 मे रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस व 4 जून 2024 रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवावी. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस दिनांक 13 मे 2024 रोजी असल्याने मतदारसंघाच्या सीमेलगत सोलापूर जिल्ह्यातील 5 किलोमीटर अंतराच्या आतील सर्व किरकोळ व घाऊक अनुज्ञप्त्या मतदान समाप्तीकरिता निर्धारित केलेल्या वेळेच्या 48 तास आधीपासून म्हणजेच दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून दिनांक 13 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावेत.